त्याच्याही पुढे थोडं जाऊन शंकराचार्य सुद्धा आधी शंकराचार्यांनी त्यांची स्तुती करते वेळी जो सगुण साकार विटेवर चंद्र भगेच्या तीरावर नेले प्रत्येकाच्या गावाच्या मंदिरामध्ये विटेवर येऊन तुम्ही हा सगळ्या मायबाप्पाने असे प्रमाण भवा विरगम्माकारभ्याम्रभ्याम्रतोषा निर्गुण निराकार उपाधी रहित जो आहे कोणत्याही प्रकारची त्याला उपाधी नाही जो नामाधीत आहे ज्याला सत्व प्रधान मायेची उपाधी आहे जो या पंच महाभौतिक सृष्टीचा नियंता आहे करता आहे स्थिती करता आहे असा जो या सृष्टीची रचना करणारा जो आहे तो सगुण निराकार आहे म्हणून त्याला ईश्वरही म्हटलं जात त्याला ईश्वरही म्हटलं जात सगुण साकार जो आहे तुमच्या आमच्या करता अनंत भक्तांच्या करता अनंत वेश परिधान करतो अनंत रूप धारण करतो आणि तो मायबाप तुमच्या आमच्या दृष्टीने पाहण्याकरता सोपा होतो मायबापानी त्याचं वर्णन केलं आणि मग असा मायबाप जो आहे तो मायबाप तुमच्या आमच्या करता अला नावा रूपा तुका म्हणे तिन्हीकडे सगुण निराकार निर्गुण निराकार आणि सगुण साकार असं तीन प्रकारच्या पद्धतीने या देवाचं वर्णन या ठिकाणी अगदी सामान्य वाचक उभयार्थी केलेला आहे म्हणून मौलींनी देव शब्द वापरला. आता याच्या पुढे आणखी मी थोडं वेळ मिळाला तर त्याचा थोडंसं चिंतन बारकावा त्याच्यातला करण्याचा प्रयत्न करेन. परंतु देव मग अशा देवाच्या द्वारामध्ये द्वार या शब्दाचा अर्थ दार घ्यायचा नाही तर हा नरदेह प्रकर्ष हा मानवी देह हा नरदेह मिळालेला आपल्याला आहे. जगद्गुरु तुकोबाराने हा देह मिळण्याच्या मागची कारणं सांगितलेली आहेत. पण त्या कारणापैकी एकही कारण त्या ठिकाणी लागू पडत नसताना हजार न्याय सांगितले. त्याच्यापैकी तो एक न्याय आपल्या पुढे सांगितलं. त्या न्यायाप्रमाणाने हा मनुष्य देह आपल्याला मिळालेला आहे. तो न्याय म्हणजे कागद आणि न्याय म्हणतात का. पाप केल्यानेही मनुष्य देह मिळत नाही, केवळ पुण्याने मनुष्य देह मिळत नाही, देह मिळत नाही. अज्ञानानेही मनुष्य देह मिळत नाही आणि ज्ञानानेही मनुष्य देह मिळत नाही. ज्ञानाने मिळणार नाही, ज्ञानाने देव शरीर मिळेल. अज्ञानाने बंधाची निर्मिती आहे, पुण्याने स्वर्गात जाईल. म्हणून कोणती चार पुण्य पाप ज्ञान अज्ञान काय कोणतंही कारण या मनुष्य देहाच्या मागे लागू पडत नाही. एकच न्याय पावला हा देव कागद आधी न्याय या न्यायाप्रमाणे हा मनुष्य देह आपल्याला मिळालेला आहे. न मिळणारा देव आहे मला सांगतात काय वर्ण याच करावं लक्षात. परत मिळणार नाही बाबा सगळं तुम्हाला मिळेल पण मनुष्य देव मात्र परत मिळणार नाही. म्हणून आपण भाग्यवान आहात. मी नेहमी सांगतोच
पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्व पुनर्लभ्यं शरीर पुनः शरीर परत मिळणार नरदेव निधान लागली आता.